वाघाचं कातडं पांघरून लांडगे निघाले गोरेगावला, त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका, मी तुम्हाला सांगतो. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आता मी येताना रस्त्यावरती काही बोर्ड पाहिले, मिंदे गटाचे, वाघ निघाले गोरेगावला. त्यांना कोणती सांगायला पाहिजे मराठी चुकलंय तुमचं. वाघाचं कातडं पांघरून लांडगे निघाले गोरेगावला, असं त्यांनी करायला पाहिजे. खरं म्हणजे वाघ इथे आहे आणि या वाघांना मार्गदर्शन माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं होईल अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. हजारो शिवसैनिक पदाधिकारी इथे आलेले आहेत. शिवसेनेच्या वाटचालीची पुढली दिशा आज 18 तारीख आणि उद्या 19 तारीख म्हणजे शिवसेनेचा स्थापना दिवस ही ठरवली जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्र हा भगवा आहेच, तो भगव्या रंगांना उजळून काढण्यासाठी एक दिशा दिली जाईल. कशा प्रकारचं मार्गदर्शन आता निवडणुका आहेतच, पण निवडणुका घेण्याची हिंमत या लोकांनी दाखवायला पाहिजे. आमची तयारी आहे निवडणुकांसाठी काही ठरव, पण यांच्यामध्ये हिंमत आहे का निवडणुका घेण्याची? आम्ही तयार आहोत, आता निवडणुका घ्या. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार होते, आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होणार होते, अशा पद्धतीचा प्लॅन होता. त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका, मी तुम्हाला सांगतो. बावनकुळे हे एक सद्गृहस्थ आहे, पण त्यांना राजकीय ज्ञान नाही, त्यांना महाराष्ट्र माहीत नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्यांचे वक्तव्य फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. माननीय उद्धव ठाकरे हे तहयात पक्षप्रमुख आहेत, ठराव करण्याची गरज नाही. हे शिबिर आहे, ही राष्ट्रीय कार्यकारिणी नाही. बंडखोरीला 1 वर्ष पूर्ण होईल, शिवसेनेच्या काय म्हणताय? औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहिलेली आहेत प्रकाश आंबेडकरांनी, आणि विरोधक जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतात. त्याला उत्तर देऊ आम्ही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.